गेल्या 8 दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने शहर आणि परिसरात कडक ऊन पडले आहे, त्यामुळे उष्णता वाढत असून शरीराची लाहीलाही होत आहे। शरीराला शांतता मिळण्यासाठी शहरातील युवकांनी भर उन्हामध्ये आसपासच्या तलाव किंवा विहिरीचा आसरा घेत पोहण्याचा आनंद घेत आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्विमिंग पूल बंद असले तरी शहरातील कपिलेश्वर मंदिर तलाव, भरते शाळेच्या मागील बाजूस टीचर्स कॉलनी, जुने बेळगाव तलाव व सुनगार, आनगोळ तलाव, बस्तवाड विहीर, कणबर्गी तलाव आदी भागात युवकांनी पोहण्यासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे। पावसाचे अखेरचे दिवस चालू होताच उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून त्यामुळे या उन्हाळ्यात गारवा घेण्यासाठी विहीर किती धोक्याची याची पर्वा न करता उंचावरून उड्या मारून आनंद लुटण्याचे पाहायला मिळत आहे। मात्र कष्टकरी कामगारांना उन्हापासून सुटका नाही। अलीकडच्या काळात विहिरीत पोहणे हे दुर्मिळ झाले होते, ते यंदाच्या उन्हाळ्यात पुन्हा दिसत आहे। निलेश मोरे, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव।